शकील नजीर भाई तांबोळी नॅशनल ग्रुप सुपे तालुका बारामती प्रस्तुत मराठी वेब सीरीज चांडाळ चौकडी। गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाता जो तो समजो लागे स्वतःला बल्ला मोठा नेता। हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाता जो तो समजो लागे स्वतःला बल्ला मोठा नेता। आब आर दे उगी फुकाचा माझं नाव विजय। मी एक पोल्ट्री व्यवसाय संदर्भात आलो होतो। कुक्कुट पालन कुक्कुट पालन कुक्कुट कोंबड्याचं कुक्कुट पालन कोंबड्या कोंबड्या पाळायची पोल्ट्री म्हणे की सरळ आहे। मग तेच सांगत होते की ते बी येण्यासारखं करायला। तुमची कंपनी आहे? हो आमची कंपनी आहे। त्याच्यामध्ये पिल्लं आम्ही देतोय खाद्य आम्ही देतो त्यांचे काय जे औषध पाणी असेल ते देतं पण शेतकऱ्यांनी ती 2 महिने सांभाळायच्या आणि ती मोठी झाली की आम्ही परत तुमच्याकडून घेऊ। तुमचीच कंपनी परत ती पिल्लं विकत घेणार? हा भारी ना तात्या कसली किम आहे कमी वेळात ज्यादा फायदा। हो काय वार्षिक किती उत्पन्न आहे एकंदरीत? तरी 10 ते 15 लाख रुपये मिळेल ना तात्या शेतकऱ्यांना। 15 लाख रुपये कुठे कंपनी कुठे तुमची? पुण्यामध्ये कंपनी आमची। पुण्यामध्ये बरोबर। काय नाव काय कंपनीचं? एसके पोल्ट्री फार्म म्हणून। एसके बरोबर। हरकत काय झालंय साहेब तुम्ही नेमकं काय? मी बाहेर जायला तुम्ही याल नेमकं एक टाइम झालं जरा गडबडीत आहे त्यामुळे काय मी आता तुमचं कार्ड आहे का? नाही माझ्याकडे पूर्ण कंपनीची डिटेल आहे मी तुम्हाला डिटेल देऊ शकतो। ठीक आहे अग्रीमेंट करून घेऊ त्या सगळं। हे ना मी निवांत संध्याकाळी वाचतो आणि तुम्हाला मी राघू हे दर फाईल ठेव बघू। अरे ठेव संध्याकाळी घेऊन ये घरी। नाही तात्या पण आहे इंग्रजी सगळं चालतंय साहेब जरा गडबड समजून घ्या। नक्की नक्की बघू मी वाचतो सगळं आणि तुम्हाला फोन करतो मग गोष्टी। सुन्या एक काम करा हे कान्याच्या हॉटेलवर जाऊन साहेबांना चहा वगैरे पाहा कारण काय आता मी जरा गडबडीत घरी काय जाते येतो। वडापाव खातो आला का तो वडापाव वर कान्याचे उधारे वाढले माझे तर मग करा माझ्या नावा जाते वडापाव खाऊन येते। भूक लागली मी ह्याला देहला नाही देत मीच खातो एकटा आमच्या काय मांद्यात जाय ना होय कप सुन्या त्यामुळे मला नाही भेटायचा तात्या मी खातो हे असलं परत आपल्या सोबत आणणार नाही 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 हरकत नाही। 2 वडापाव दत्ताला सांग आणि साहेब मी वाचतो तुम्हाला फोन करतो नक्की जरा गडबडीत समजून घ्या जरा पैसे दे गी माझं नाव सांग का नेला तुला तात्या आहे का? अरे तात्याच खात आहे तिथं साहेब दुपार पासून वडापाव संपून टाकते वडापाव संपते साहेब खाली उतरा तुम्ही खाली उतरा। अरे बाबा उतरा उतरा खाली जाऊ द्या साहेबाला काय साहेब कसे काय आलं तात्याने सांगितलंय आणि दुपारपर्यंत वडापाव सगळे संपून जाते साहेब तिथले। अहो मी एवढी चांगली संधी घेऊन आलो तात्या निघून गेले काय झालं पैशाची चिंता करू नका तुम्ही साहेब तात्याचं खात आहे तिथं। मला पुढे पण काही कामं आहेत मला पुण्याला ऑफिसला जायचंय मी जातो आता काय साहेब थांबा ना तुम्ही काय रे जेव गडबड करता ऐकून तरी घ्यायचं। बोला बोला राघो मला तात्याचं काय खरं वाटत नाही
अला का थोड्या दिवसात जास्त उत्पन्न मिळवायचं साधन आलंय का? अरे लखपती व्हायचा चान्स आलाय. चालून संध्या लिहाव मग आल्याव की घ्यायची. मी काय म्हणतो ऐक, आपण काय करू साहेबाला आपण गुंडू त्यांच्याकडून माहिती मिळवू आपणच करू ना. करू ना. ए दात्या वडापाव खायचा रे. तुझ्या दिन कान पडा तू काय चाललंय दात्याला सांगा ना. सांगत नाही लवकर सांगा साहेबाला. तुला वडापाव सांगतो. साहेबा पुढे काही तू बोलायचं नाही. साहेबाला लवकर पटवा. थांब एक मिनिट एक साहेब आम्हाला जमल काही करायला. कुठल्याही शेतकऱ्यासाठी एक चांगली संधी आहे आणि एक जोडधंदा आहे, का नाही जमणार करायला? पण होय साहेब त्याला खर्च किती तुया? कंपनीची रजिस्ट्रेशन फी आणि साधारण शेडचा खर्च. एवढंच? एवढंच खर्च. नाही साहेब तरी पण एखादा आकडा सांगा ना. ए आकडा तात्याने सांगितलं ना आकड्याच्या नादाला नका लागू. लयले का हंतील बघा तात्या तुला सांगतो. आकडा नाही बाबा सर साहेब. म्हणजे किती पैसे लागणार आहेत? काय लागणार आहेत? लवकर बघा ते वडापाव तिकडे भेटायचं नाही. काय तुला म्हणलं ना मध्ये मध्ये बोलू नको. हा मध्ये बोला साहेब. तरी किती खर्च येईल अंदाज? तरी साधारण एक 1.5-1.5-2 लाखापर्यंत येईल. नाही नाही साहेब, 1.5-2 लाख रुपये खर्च केल्यावर ते मगाशी किती रुपये मिळणार म्हणले तुम्ही? हा वर्षाला 15-20 लाख रुपये तर कन्फर्म मिळणार तुम्हाला. बरं साहेब एवढे कसं काय पैसे मिळतात? बरं ही ज्या कोंबड्याची जात आहे ना ही एक विशिष्ट प्रकारची आहे आणि ही फक्त ऑस्ट्रेलियाच्या काही प्रांतातच मिळते. नाही बरोबर आहे साहेब म्हणते ते बरोबर आहे. ती फक्त ऑस्ट्रेलिया भेटती, इथं नाही भेटत ती. गप काय बने गावात काय चाललंय ते माहित नाही. बरं तुला ऑस्ट्रेलियाचं माहिती पडलं रे. शांत बस. तू मध्ये काय बोलू नका. तुला मी सांगतोय अजून. साहेब साहेब त्याचं काय ऐकू नका. ते गल्ली जरी निघलं ना तरी म्हणते मी दिल्लीत निघलो. हे असंय त्याचं. त्याचं काय मनावर घेऊ नका. त्याचं काय नाही फक्त खाण्यावर लक्ष असते. काय बोलायचंय ना ते मला बोला. ह्या ज्या कोंबडीचं अंडं आहे ते 200 रुपयाला जात. 200 रुपयाला अंडं? मग आमलेट केवढ्याला असेल? गप्पाय काय बने. हा कोंबडी काय सोन्याचं अंड देते काय? गप्पाय काय रे साहेब. ह्या दोघांचं काय ऐकू नका. हे तर दोघं बावळटच आहेत साहेब. तुम्ही माझा ऐका. मी भारत भ्रमण करून आलोय. मग साहेब पुढं. ही जी कोंबडी आहे ही आयुर्वेदिक कोंबडी आहे. ह्याचं चिकन खाल्ल्यानंतर तुमचे 56 प्रकारचे आजार बरे होतात. अयो एवढे आजार? मग त्याच्यात मुळव्याध बी बरा होत असेल की? अरे काय बाण्या मुळव्याधच काय. त्यानं गवर लिव्हर आणि प्रेमाचा लव्हर सगळंच बरं होत. या बघा बघा करून टाका ते काय ते तुम्ही का बसा. साहेब पुढं. पुढं काय काय गोष्ट सांगतो का पुढं? मी फक्त सोमवार पर्यंतच लॉट आहे. या फाईल मध्ये सगळी डिटेल दिलेली आहे. मी ती वाचा आणि तुम्ही ऑफिसला या. अग्रीमेंट करून घ्या आणि तात्यांना पण सांगा. चला येतो मी. ओ साहेब आम्हाला जाता जाता हॉटेल पर्यंत सोडा ना. पुन्हा गारवती वडापाव? नाही नाही मला तुमचा वडापाव खायला वेळ नाही. मला पुण्याला जायचंय. अहो साहेब तुम्हाला कोण म्हणतंय खा वडापाव म्हणून? आमचा आम्ही खातो पण आम्हाला तेवढं सोडा की. चला साहेब टेस्टी वडापाव साहेब ते. अध्यक्ष अध्यक्ष अधिकारी आलेत भाई. रोहित होय कुठं अधिकारी? असं आहे का? राम 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 राम. नमस्कार. पुण्याहून बोलतो आम्ही. असं या राजा बसू. काय म्हणतो पुढं? एक आपला पोल्ट्री फार्मचा व्यवसाय आहे शेतीचा. बरोबर बरं. म्हणजे तुम्हाला त्यापासून कोंबड्यापासून खत पण होईल शेतीला सगळ्या गोष्टी. जोडधंदा म्हणून एक आमची कंपनी एक मार्गदर्शन करते. म्हणजे शेतीला जोडधंदा? नाही ती खरी काळाची गरज आहे. पण कसं आमच्यासारख्या बांधावर शेती करणार काही वाटत नाही. पण चांगली गोष्ट आहे शेतीला जोडधंदा. त्याशिवाय पैसा नाही. बरोबर. हा आपल्याकडची कोंबडी ती ऑस्ट्रेलियाची कोंबडी. ऑस्ट्रेलियाची? ऑस्ट्रेलिया कांगर असत काय खोटं बोलतात काय मला? काही प्रदेशामध्ये एक कोंबडी आहे ती. ती कोंबडी अशी तिचं अंड 200 रुपयाला जात आणि त्या कोंबडीचं मास 1000 रुपये किलो जात. 56 आजारावर काम करते. आयुर्वेदिक म्हणून ओळखली जाते कोंबडी. म्हणजे कोंबडीचं मटण खाते खा आणि औषध बी. खास कोंबडी राहत तुमच्या तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुम्ही नवीन म्हणून तुम्हाला नसेल माहिती पण अख्ख्या गावाला माहिती. आपल्याकडे किती पोर? 50 पोर. कायम 50 पोर असत. ह्याच्या आधी आम्ही पोल्ट्रीचं घेतलं तर 50 पोर. आम्हाला पूर्ण नाही प्लान घरच्या घरी खायला काय प्रॉफिटच भेटला नाही.
मी विचार करून तुम्हाला सांगतो. चांगले प्रतिष्ठित माणस सोबत ओळख करून दिली. नमस्ते बापू साहेब. काय काय नाही चाललो होतो तुम्ही दिसले इथं. एक जण आता भेटला होता तुमचा नंबर मागत होता आपला. हा कसं रे काहीतरी कोंबड्याचं म्हणत होता भेटायचं बापू साहेबांना. आता कोंबड्याच्या त्या सती चालू नाही पाहायला. हा गड्याच तपास नाही कुठं खाल्ल्या मिळत गेला. हा हा एका पोमर आतमध्ये या बसा. काय राव बापू साहेब काल नव्हते तुम्ही. काल तात्याने तुम्हा गोवातला रोगावत काय केलं ते नाही का खालच्या आलेल्या मटक्याचं दुकान. हो पारिस काढून टाकलं रोता त्यांनी बाहेर पुस्तक बिस्तक बाहेर त्याचा फाडून टाकलं. चांगलं काम केलं. ते आपण पाहिजे होतं राव तिथं. आपलं इम्प्रेशन कसलं पडलं असतं तिथं. त्या दिवशी मी नेमका मुंबईला गेलतो आमदार साहेबांच्या बरोबर मीटिंग होती त्याच्यामुळे यायचं राहील. ते नाही का नाच कसून्या. त्याच्यामध्ये तात्या हम बापू उल्लू बनते. उल्लू बनते उस नाच खेसने के जाको बताना पड़ेगा कि ये बापू की आंखें है ना ये उल्लू की नहीं है लेकिन उल्लू जैसी ही है. ये दिन में कम रात को ज़्यादा देखती है. तात्या को पता ही नहीं चलेगा उसका प्रोग्राम कब कर दिया वो. कौन सा फोन है गड़े. हेलो कौन बोलते. पार्वती पोल्ट्री सर्विसेस. हो कोंबड्याची कंपनी. हा वा बोला 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 बोला. हा तुम्ही म्हणलं ना आता ती कोंबड्याची ती फोन आहे पहिलवान. हा बोला राव साहेब. आपलं 5-25 वर्ष झालंय. 25,000 शेड आहे. किती पडतं रे आमच्या लक्षात आलेलं. काहीच नको तुमचं. तुम्ही मला परत फोन बी करू नका आणि भेटू बी नका. आणि एक विशेष गावात आमचे पहिलवानसारखे लोक आहेत ना यांना नादी लावू नका आणि बनवू नका. हे गाव फसणार नाही. इकडे येऊ नका मी बाहेर आहे. ठेवू का पहिलवान निघा. ती ब्याज इकडे येणार. त्याच्यात आपलं दुसरा धंदा बघू. हॅलो कोण आहे. तात्या. हा काय तात्या काय टाईम आहे का फोन करायचा. मीटिंग ह्या टायमाला. झोपू दे राव. बघा मी येऊ तिकडं. तात्या मला काही जमणार नाही. जरा झोपू दे. लय अंग दुखतंय. तुम्ही आता इकडं कशालाही येताय. बघू आपलं सकाळ जाऊ द्या. झोपू द्या. हा बघू ना तात्या सकाळ झोपू द्या. पाया पडू का तुमच्या मी. हा ठीक आहे ठीक आहे. बाबा ना बाबा काय वडापाव खायचा टाईम आहे का काय. बस बस दे वडापाव दे. तुम्ही राव त्या तात्याने एकदा फोन करायचा. तुम्ही यायचं. तुम्हाला काही कळतं का नाही कवा यावं कवा नाही यावं. वडापाव मरू खाऊन झोपलो बिपल्याला का. तुम्ही झोपून द्या का नाही. तात्या कशाला येते. मी दिलं नका. काय घेतलं पाया बबनराव. तुम्ही कशाला आला मला सांगा. इथं कसं आहे बबनराव. घोडी मेली वजन आणि शिंगरू मेलं हेलपाट्याने अशी गत झाली आमची. सकाळपासून या दोघांच्या नादाला लागू लागू ना अख्खा गाव पालत घातलंय. अरे काय कोड्या बोलताय. काय झालं ते नक्की सांगशाल का नाही. तू झोपायचा टाइम झालाय. पळापर्यंत झोपू दे मला. अरे बाबा राव तू जरा दम धर ना. जरा धीराने घे. जरा वडापाव खातो का. वडापाव खायचा टाइम झालाय. काय जेवलो बिवलो मी.
अरे बबनराव, अरे एक स्कीम आली पोल्ट्री फार्म ची स्कीम आहे, आणि वर्षाला 15 ते 20 लाख रुपये उत्पन्न भेटणार आहे आपल्याला त्या स्कीम मधून का? मग त्या स्कीम मधून त्याचं काय माहित आहे का बबनराव? सकाळी कंपनी साहेब आलती, ते ऐक नाही आपल्याला, ते कोंबडीची पिल्लं बी तेच देणार आहेत, औषध पण तेच, खायला पण तेच, फक्त ती पिल्लं आपण मोठी करायची आणि इकत पण तेच घेणार आहेत. नाही म्हटलं का नाही तर वर्षाला कमीत कमी रागो म्हणला तसा 15-20 लाख रुपये तरी झटक्याला मिळून जाणार आहेत बघा. चांगले गिराव. अहो बबनराव, हे तर काहीच नाही, काही का अशी साधी सुधी कोंबडी नाही बबनराव, ही हित तिथं मिळत नाही, डायरेक्ट ऑस्ट्रेलिया. बबनराव, अहो या जातीचा कोंबडा बी अंड देतय. दत्या, तुझ्या बापाने केलं का कोंबडा का अंडी देतो का? काही येड्यात बिड्यात काढतो का मला? गपचूप बस. ऐ दत्या, तू का बसणार काय बिओग मध्येच? बबनराव, अहो त्या कोंबडीचं अंड 200 रुपयाला जात आहे. काय म्हणतोस? आणि तिचं चिकन आहे ना औषधी. अहो त्या चिकन ना 56 प्रकारचा आजार बरं होत्यात, आणि रागून मी ठरवलंय ती पोल्ट्री टाकायची म्हणून. अरे बरं ठीक आहे ना, होताच ते रोग बरं, पण माझ्याकडे यायचं कारण काय? तुमच्याकडे यायचं कारण म्हणजे आता एवढं कळा ना बबनराव, तुम्ही वाडा नगत करताय राव. बबनराव, त्यासाठी आम्हाला आहे ना 1.5-1.5 लाख रुपये पाहिजे, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो पैसे न्यायला. गपला का? 1.5-1.5 लाख रुपये पाहिजे काय? चिचक बिचक मोजले का? मोजायचं काय? 1.5-1.5 लाख रुपये पाहिजे. तुमच्या कुणी केलं का 1.5-1.5 लाख? आपल्या नाही विश्वास, काय बी स्कीम घेऊन या संध्या पैसे म्हणतात, आपल्याकडे नाही पैसे, जा पळा झुकू दे मला. काय राव बबनराव म्हणताय, पैसे नाहीत. निवडणुकीच्या टायमिंगला वहिनीला निवडून आणायला आम्ही राव कुत्र्यासारखा राव पळालो आम्ही. आणि 5 लाख रुपये राव तुम्ही निवडणुकीला घालावलं, आणि राव आम्हा दोघाला पोल्ट्रीसाठी राव तुम्ही 3 लाख रुपये देऊ शकत नाही. ए ती काय बी असली ना ते मला काही ऐकायचं नाही तुमचं, आणि मी काय तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, तुम्ही जावा बरे एकदा इथून. राव तुमच्याशिवाय रामा दोघाला गावात कोण वाली नाही हो, प्लीज द्या. हे बघा माय काय डोकावा नका, मी काय रुपये देऊ शकणार नाही तुम्हाला. अहो बबन राव, तुमच्यामुळे ना हे पोरं ना लागतील कामात आणायला, तुमच्याकडे आटले तर द्या. दाता तू का मला आखलीचं डोस सांगू नको, मी काय तुम्हाला देणार नाही, आणि तुम्ही जाता का सांगू तात्याला मी पहिले पळ बरं इथलं. अय बाबा बाबा, तात्याला बित्याला काय सांगू नको, आम्ही आमचं आमचं जातो. अय बाबा, एक काम कर, आम्ही इथं आलो होतो, हे मी तात्याला सांगू नको. काय सांगत नाही, जाऊ मला काही याड लागलं सांगायला. मोठी माणसं झालाय आता काय घरण टीव्ही काय साडू भावाची हवा चालली. चालायचं करावं लागत मग काय? बरोबर आहे. बाकी काय झालं अजून? तुम्हाला काय सांगायचं साडू भाऊ? बोला. मी आता काय पहिल्यासारखं नाही राहिलो, मी नाही जरा कंटिन्यू मी आमदारांबरोबर असतो. मला काय सांगितलं राव अजून? पहिला भाई म्हणे की काय राव वहिनी, तुम्ही तर काय आम्हाला पार विसरूनच गेलाय बघा. काय राजो, तुम्ही कधी गरीबाच्या घरी येत नाही म्हणून म्हणला ता यावं. आता काय कशी म्हणून विचारताय? रोज तर तिला टचक दिसन फोन करताय आणि गप्पा हाणत बोल बसताय राव. मला विचारा कशी आहे? कधीतरी दाजीला बी करा राजा फोन. आता दाजी टाइम ओळख नसत, दाजीला फोन कसा करायचा आम्ही? अगं ते बोलत करायचे त्याला पाणी तर बांध. पाहुणा फोटो तुमचा एक काय?
हो माझाच आहे. पोलीस पोलीस मध्ये काय तुम्ही? हो अयो साडू नाही बोलले का तुम्हाला? नाही कुठे सांगितलं? सांगितलं नाही कधी. नाही नाही आता तसा आहे म्हणला नाही सांगितलं मी. म्हणलं कशाला सांगा पण साडू भाऊ टेन्शन घेऊ नका. बोला तुमचं तर डबल काम चालू आहे. हो चालायचंच. चिकार पायसा येतोय घरात म्हणा दोन्ही गुंडा. दे पाणी अजून काय बाकी? बाकी बघा निवांत आहे आता. आम तू जरा तुमच्याकडे कामानिमित्तान बोला की काय काम आहे? आमच्या गावात एक पोल्ट्रीची एक स्कीम आली आणि त्यात नाही म्हणलं तर त्या स्कीम मध्ये आम्हाला 15-20 लाख रुपये तरी वर्षाला मिळणार आहेत. तर पोल्ट्री टाकायची आणि पैसे जी नड आली आणि त्या पोल्ट्री साठी 1-1.5 लाख रुपये लागतात. तेवढे पैशाची नड साडू तुम्ही भागवावी यासाठी आलोय बघा तुमच्याकडे. काय दाजी पहिले पैसे 20,000 रुपये तुम्हाला म्हशीला दिले आम्ही, परत तुम्ही आम्हाला दिलेत का? अहो चांगली काळी भर नसती मग जाफराबादी जातीची आणली. आणि काय तुम्हाला सांगायचंय, तिला कसला ते रोग झाला आणि झटक्यात मस अशी मरून गेली. नाही पाहुणा ते म्हणते ते खरे बर का? म्हैस मेली बर का? लय लय मोठी होती आणि जाडजूड होती अशी. मीच ओढून टाकली वडेला. पण काळजी करू नका साडू तुम्ही, अजिबात काळजी करू नका. आपलं एवढं पोल्ट्रीच जर काम जर झालं का नाही तर तुम्हाला सांगतो काष्टीच्या बाजारात ना अशा 4 म्हशी आणून तुमच्या दारात बांधतो. तर बांधील का ना दादा? नाही बांधणार. तस तरी पण पैशाची अडचणच आलेली आमची. काय राव वहिनी असं सारखं युवतच असताय तुम्ही. तर राव इकडे केनलच्या कडेला 15 एकर ऊस, नवरा पोलीस मध्ये राव डबल कमाई ते तुम्हाला. आणि तुमच्या सारख्या माणसानं जर असं येवळायचं म्हणल्या आमच्या सारख्या ज्या फटक्या माणसानं काय करायचा तुम्ही सांगा बरं. हा पैशाचं सोडून बोला तुम्ही, तुम्हाला काय पाहिजे सर्दी? पैशाचा काय साडू विषय काढू नका बा तुम्ही. काय रे जे वहिनी तुम्हाला वाटत का नाही तुमची बहीण राव श्रीमंत व्हावी का? अशी गरिबीतच मिली पाहिजे. आपले चंदू आहे म्हणून तू 5 रुपये टक्के देतोय, तुम्हाला पाहिजे असेल तर देतो पण वर्षात तुम्ही द्यावं लागतं माघारी. वर्ष कशाला लागते? पहिला लॉटचा मध्ये माझा 3 महिन्याच्या तुमचं याचा सगळं सगळं पैसे माघारी देतो. ठीक आहे मग उद्या बघतो. बघा तुम्ही उद्या कसल्या परिस्थितीत अडचण नाही, उद्या बघतो. बर चालू येऊ का? अहो दाजी लगेच चालत का? जेवण बिवण करून जाते की काय? ना हो उद्या तुम्ही पैसे घेऊन या, तुम्हाला उद्या बोकडाचं मटण आणतो. 2 किलो मटण आणतो. पण उद्या वहिनी तुम्ही बी या वाटलं तर साडू बा येऊ तू. मग जाऊ का? हा काय झालं सील संपले काय जे मामा? अहो मामा थांबा, पाया पडू द्या, पाया पडू द्या मामा. काय रे ग? काय नाही मामा. अचानक आला? हो बऱ्याच दिवस झाले आला मला. हा मामा म्हणजे तुम्हाला काय माहितीच नाही काय? हा म्हणजे तुम्हाला काय माहिती नाही काय? काय म्हणते काय? मी भारत भरमान करून आलो. भारत भरमान पाम नजर बर काय काय पाम भारत भरमान भारत म्हणजे मी भारत फिरून आलो मामा. बरत होय फिरून बरत नाही हो मामा. म्हणजे तुम्ही ऑपरेशन केलंच नाही का कानाचं अजून? ऑपरेशन केलं का नाही कानाचं? मशीन कानाने ऐकू येत पण तू तसं गडबड करतोय. हा म्हणजे हळू बोलू का? नेहार बोलाव लागत, गडबड करतो जरा. मामा दमा कसाय? दमा हा दमा कसाय म्हणलं? दमा नाही पेत नाही मी. मामा पेच नाही हो म्हणजे ते असं दमा आता कुठं कुस्त्या खेळायचे? कुस्त्या नाही हो मामा. छाती सुटली पाहिजे म्हणतो ना मामा. दमा तब्येत कशी तुमची? तब्येत नाही दमादमानीच खातो. मामा ते नाही बघ वळता भास दमा हा दमा होय. बापरे कळलं बाबा मामाला एकदाच. कसा आहे?
दमा कसा आहे आता? नाही आता बरा आहे जरा. हा बरं 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 आहे. बऱ्याच दिवसाने आलाय तू, काय वर घड अचानक आला, कशासाठी आला काय? हे बघा मामा, आता तुम्हाला सगळं क्लिअर क्लिअर सांगतो. हे बघा मला सांगा, ताकाला जाऊन गाडगल्ला पिण्यात काय अर्थ आहे का? कशाला का? मग तुम्हाला क्लिअर सांगतो. हे बघा, आमच्या गावात आली पोल्ट्रीची स्कीम आणि त्याचं उत्पन्न म्हणजे वार्षिक वर्षाला त्याचं 10-15 लाख रुपये उत्पन्न आहे. तर मला त्याच्यासाठी 1.5-2 लाख रुपये लागतील. पैसे पैसे लागतील म्हणून मी तुमच्याकडे आलो. अरे पैशाची काय अडचण नाही, पण त्या कंपनीची चौकशी केली का? अहो मामा, का ती अशी आलतू फालतू कंपनी नाही मामा, ऑस्ट्रियाची कंपनी. ऑस्ट्रियाची आपल्या इकडे नव्हतं. आपल्या इकडली नाही, आपल्या इकडं अशा साध्या सुद्धा कंपन्या मामा. मामा अहो त्या कोंबडीचा अंडाच निसतो 200 रुपयाला जाते. 200 रुपयाला एक अंडा 200 रुपयाला चांगला फायदा. अहो हे तर काहीच नाही मामा. अहो त्या कोंबडीचं चिकन खाल्लं ना तर 56 प्रकारचे आजार असेल, छूप पळून जाते तुका. चिकननी चिकननी मामा, तुमचा दमा आहे ना मामा, नुसतं ते चिकन खाऊन बघा मामा, तुमचा दमा तर असता येऊन पळून जाईल. आता काय करतो मामा माहिती का? पहिली बॅच टाकली ना तर पहिल्या बॅचीच्या 2-4 कोंबड्या अशा धरून आणतो आणि तुम्हाला देऊन टाकतो, म्हणजे तुमचा दमा असा कायमचाच निघून जाईल बघा मामा. नाही व्यवसाय चांगला आहे, कोंबडीचा व्यवसाय चांगला आहे. मग मामा देतोय का पैसे? हो का, पिशवी बी आणली मी. पैसे आता घरात असतात, उद्या पोराला पाठवून देतो ना. बरं बरं मामा, पण 1.5 लाख रुपये पाहिजेत. बरं चालतंय. हा बरं, पाठवून देतात ना मग उद्या. बरं बरं मामा, पाया पडू द्या मग मला, बघू दे. चला. अरे लगेच झालं जेवण जाणार. अहो मामा आता लय गडबड आहे, आता पुढच्या वेळेस आल्यावर जेवण. आता स्वयंपाक व्हायला दाख मिनिट. नाही नाही मामा, आता पुढच्या वेळेस लय कामात मामा. लय गडबड. हो येतो मामा. मामा तेवढे पैसे पाठवून द्या बरं, लय अर्जंट आहे. सरपंच गेले आमदार गेले काळजात मला तू दड. सरपंच गेले आमदार गेले काळजात मला तू दड. तुझ्या दिलाचा अध्यक्ष घडव ग, तुझ्या दिलाचा अध्यक्ष घडव, तुझ्या दिलाचा अध्यक्ष घडव ग, तुझ्या दिलाचा अध्यक्ष घडव. ए रागे, अरे चल बाबा पाटगीर ना. हा आलो आलो. कधी आलो लागा तिकडं? ती हे जाय साहेब जाईन निघून लागा. आज मग सोमवार आहे, शेवटचा सोमवार आहे. जर गेलं ना तर सगळे केलेल्या पाणी फिरन पाटकीर ना. चल आलो रे. जाऊ मग मी एकट्यात, तुझा तू ये बाबा मागणे. चल थांबा बाबा थांब. काय गडबड लावली तर का एवढे? तुझ्या दिलाचा अध्यक्ष घडव ग, तुझ्या दिलाचा अध्यक्ष घडव. सुनया बायाच्या वरच लटत आहे ना. आता काय करणार रागुशेट, आता लखपती होणार आहे म्हणलं एवढं तर करावंच लागतंय. की काय कडकच घातलं तो एकदम. साडून रात्री पैसे आणलं, रात्री तर ड्रेस शिवला, लगेच घालून आलो. या आईला तो नवा ड्रेस शिवला, मी बी शिवाय टाकू का ड्रेस एखादा? पैसे बाबा लवकर ना, माझा मी जातो. नाही नाही येतो येतो. पैसे घेतलेच का? माझं लपून तुझं घेतलं जाणं. ही काय माझं काय हात? चल बस. हो बस पाठकीर पेट्रोलला पैसे. आलच नाट लावाय जिकडे जाईन कुठल्या चांगल्या कामाला जाव. बोटा आहेच. अरे कुठे चालल्यात कुठे पण? अरे बाबा तुला माहिती ना बाबा, अरे आम्ही पुण्याला जायला लागलो. जागा नाही उतर उतर गाली बाबा. अरे पैसे भरायला जायलो तर आम्ही येतो ना. मी उतर. अरे पोलीस असते तिथं ट्रॅफिक मध्ये, ट्रॅफिक असते. थोडं अलीकडे उतर की मला. बापा नाही तर टायर खराब आहे, पुढचा गोटा आहे, पंक्चर झाले तर होय ना. आता नाही बघा तुझं तुझा हा म्यार माघारी. अरे दोघं दोघं जात नसते, तिकडला जावं लागतं. तुला वाडा पाहत तीन तिकडा कामपिकडा कुठं करून ठेवतोच रे. चल रे. हे बघ दत्ता, तू काळजी करू नको, आम्ही एवढं बी नालायक नाही. हे बघ, आम्ही जरी आता उद्या मोठं होत असलो तर तुला विसरणार नाही. रागू आपण काय करू माहिती आहे का दत्ता? तुला ना आमच्या कंपनीचा मॅनेजर करून टाकतो. बेहू नको तू. डायरेक्ट मॅनेजर. मॅनेजरच करून टाकतो डायरेक्ट. कोंबड्याचा मॅनेजर तू. तिथं काय काय काम करायचं? तिथं काय नाही करायचं. काय नाही, फक्त कोंबड्या हागलेल्या लुटून काढायचं. काय टेन्शन घेऊ नको, आम्ही एक नंबर आहे. पैसे पाण्याचा विचार करून रिटर्न पकड देतो. बरं का? जाऊ का आम्ही आता? सांगू नको कोणाला, तात्या सांगू नको. आम्ही गेलोय म्हणून कान पडतच पटकीर न पडेन. वडापाव.
नितीन तुझे नेले कर कोंबड्या कशाच काय माझे बी कोंबड्या तशाच पडल्यात आमचे बी कोंबड्या तशाच पडल्यात तीन तीन चार चार किलोच्या कोंबड्या झाल्यात आणि ते पुन्हा मग काय त्यांचा फोन बी लागायला गेलाय डायरेक्ट नॉट रिचेबलच अस्तित्वातच नाही म्हणते म्हणून आम्ही कंपनी चालू त्यांच्या चिंदे उडवायला येतो का तू कशाच काय बाबा सकाळी जाऊन आले ऑफिसला तिथे मग काय झालं तिथं कसली कंपनी नाही जवळपास विचारलं म्हणले असली कंपनी नव्हतीच गेली चुना लावून जातो मी तिकडे माझं तर बीपी वाढायला लागला राग अरे बाबा तुझा बीपी वाढायला माझं तर सगळंच वाढायला लागलंय आता कस काय करायचं अरे बाबा काय करू पहिलं चल पहिलं तात्याकडे जाऊ आणि तात्याच्या कानावर गोष्ट चल बाबा पटके नाही बीपी लय वाढायला लागला ना चल लवकर चल बाबा काय झालं कावडत आले बोंबले काय सांगू तुम्हाला चंदन लागला आम्हाला चंदन लागला झाड लावली तू काय नाही लागला नाही ओ म्हणजे सांग रे चुना लावला आम्हाला चुना चांगलाच नेमका चुना लागलाय का चंदन लागलाय का अजून काय लागलंय एकदा कन्फर्म करा मगच बडबड करा अरे राग्या अरे काय झालं काय एवढा बोंबलत आलाय पळ तात्या तुम्हाला तर माहिती ना आम्ही पोल्ट्री फार्म टाकलेलं उद्योग चांगला बरं चाललंय कशाची बरी ना काय तुम्हाला सांगू ती म्हणली होती दोन महिन्याने पक्षी न्यायला येतो आज आज चांगलं पाच महिने झालं तरी अजून ती पक्षी न्यायला आली नाही ती अहो तात्या काय सांगायचं तीन तीन चार चार किलोचे पक्षी झालेत तात्या तर कंपनी मध्ये जा त्यांना जाऊन भेटा जाऊन सांगा त्यांना ऑफिसला जाऊन आम्ही कंपनी सुद्धा जाऊन आलो तात्या तिथली माणसं म्हणली तर असली कंपनीच नाही म्हणून म्हणजे बबनराव आईला म्हणजे बरोबर म्हणजे ह्यांनी यांना चंदन लावला म्हणजे पळूनच गेले म्हणा सगळी तात्या त्यांना ऑफिस बी बंद केलं सगळं गबा लुटून पळून गेली ती सगळीच अरे मग तुम्हाला हेच कळलं पाहिजे काय होतंय माहितीये का बऱ्याच लोकांचं आहे ना कमी वेळात झटकन श्रीमंत होण्याच्या नादामध्ये हा गोळ आहे बाबा एवढं तात्या माग बुंबलू बुंबलू सांगायचं आम्ही वरडून सांगायचं तुम्हाला आमची किंमतच नाही ना खरं काय वाटतंय मी तुम्हाला यायचा राग आम्हाला वाटलं आम्ही कवर गरीब राहायचं सपराचं घर आहे माझं लग्न होय नाही त्याची अशी परिस्थिती बघा बरं खायला आण नाही बघा कसं कितकुले हात पाय झाले तर आम्हाला वाटलं झटके श्रीमंत मध्ये मटका खेळाय तुम्हाला गावलू तुम्ही आम्हाला नाही असलं बोलला बोलला का नाही मग आता म्हणलं प्रामाणिक व्यवसाय कुठला तरी करायचा म्हणून पोल्ट्री टाकली दिवस रात भर तिथं त्या कोंबड्यांपाशी झक मारली आणि अशा पार चार चार तीन तीन किलोच्या अशा नेटा कोंबड्या केल्या आणि आता ह्यांना बी चांगला चुना लावून कंपनी बी निघून गेली आणि कोंबड्या बी आता पटापटा मारायला लागले ते आता काय सांगायचं तुम्हाला आता फास घेतल्याशिवाय येळच नाही बघा दुसरी तात्या हे उलटच होऊन बसलं तात्या काय झालं माहितीये का तात्या ग्रामीण भागातले आपले तरुण वर्ग असल्या कुठल्या तरी स्कीमला बळी पडतात सरकारला देखील आमची विनंती आहे की बाबा ज्या लोक अशा या हरामखोर लोकांना बळी पडलेली आहेत ज्या लोकांचं यांच्यामुळे नुकसान झालेलं आहे तर अशा लोकांना न्याय देवाण देण्यासाठी सरकारने पण याची चौकशी केली पाहिजे कोण आहेत त्या कंपन्या कोण आहेत हरामखोर कोणत्या पोल्ट्रीवाले आहेत हे की मग लोकांना कोट्यवधी रुपयाचा चुना लावून निघून गेलेत याची चौकशी करून ह्या शेतकऱ्यांना आणि अशा पीडित लोकांना सरकारने सुद्धा न्याय दिला पाहिजे महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांना आमच्या चांदळा चौकडीच्या वतीनं ह्या आग्रहाची विनंती आहे की बाबांना तुम्ही पाहिलं ना आज कसं झालंय आज राघूची अवस्था काय आणि सुनीलची जी अवस्था आहे ना ती महाराष्ट्रातील आज अनेक गोरगरीब शेतकऱ्यांची अवस्था आहे कारण काय असतं शेतकरी गरीब असतो त्याच्याकडची लाखो रुपये कधी नसतात त्याला मुलीचं लग्न करायचं असतं त्याला घर बांधायचं असतं त्याच्या अनेक गोष्टी असतात आणि या अडचणी सोडवण्यासाठी त्याला वाटतं काहीतरी शेतीबरोबर व्यवसाय केला तर आपल्याला पैसे मिळतील आणि म्हणून हे असे हरामखोर कंपनीवाले येतात कमी कालावधीमध्ये जास्त पैसे मिळतील असे खोटी आमिष दाखवतात आणि अशा आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना लुटतात तर मित्रांनो आमचा राघू आणि आमचा सुनील जसे या हरामखोरांना बळी पडले तसे महाराष्ट्रातील कुठल्याही शेतकऱ्यांनी अशा फ्रॉड हरामखोर कंपन्यांना बळी पडू नका आणि स्वतःचं वाटोळं करून घेऊ नका एवढी आम्हाला तुम्हाला हात जोडून विनंती आहे यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो
तालुक्याचा नेता गल्ले, अरे तालुक्याचा नेता गल्ले, लावून देतो लढी सदा चौकडी।